कल्याण पूर्व के नांदीवली टेकड़ी मोहाची वाड़ी मदलापाड़ा परिसर में जल आपूर्ति नहीं के बराबर है। यहाँ के लोग टैंकर से पानी मंगवाते हैं। ऐसे में कल्याण डोंबिवली महानगर पालिका के इस ई प्रभाग क्षेत्र में उप अभियंता शैलेश कुलकर्णी ने कहा कि अमृत योजना जलकुंभ के लिए जल्द ही पाइपलाइन बिछाई जा रही है और जल्द ही समस्या का समाधान हो जाएगा। भरपूर वेळा पत्र दिले तरी अधिकाऱ्यांनी महानगरपालिकेने त्यावर ॲक्शन नाही घेतले। रोज रोज प्रायव्हेट टँकर मागवणार तरी किती, इथे सगळे हातावरचे धंदा करणारी लोक आहे, त्यांना नाही परवडत। रोज मागवून परत उपजीविका भागवणं शक्य नाही आहे। स्वतःची रूम असून आता लोक इथून बिल्डिंग सोडून भाड्याच्या रूममध्ये जायला लागले का? तर याच्यावर ॲक्शन घ्यायला पाहिजे। नाही घेतलं, नाही काही केलं तर आम्ही सगळे बिल्डिंगचे लोक आता उपोषण करणार आहोत। गेल्या 2 दिवसात आम्हाला यावर रिझल्ट हवाय। डोंबिवली पूर्व नांदिवली मोहाचीवाडी इथे रहिवासी आहोत। 3-4 वर्ष झाले पाण्याची आम्हाला खूपच त्रास होतोय। आम्ही खूप प्रयत्न केले पण पाण्याचं काहीच होत नाहीये। सगळ्या अधिकाऱ्यांकडे जाऊन आलो पण पाणी नाही येते। 3-4 महिने तर खूपच आम्हाला त्रास होतोय। गणपती असू दे काही असू दे पाणी नाही भेटत आहे आम्हाला। खूप प्रयत्न केले पण काहीच अधिकारी लक्ष देत नाहीयेत। तर तुम्ही सांगा काय करावे? आम्ही टँकरचे पैसे घेतात पण आम्हाला मुबलक पाणी तसं भेटत नाहीये। मोफत पण आम्हाला टँकर देत नाही, सगळे बिल भरतो आम्ही पाण्याचे, तरी पण होत नाहीये। काहीतरी प्रयत्न करतो। माझं नाव संदीप कोरगावकर। मी मागच्या 10 वर्षापासून मोहाची वाडी नांदिवली टेकडी नांदिवली गावात राहतो आहे। मी आल्यापासून ऍक्च्युली पाण्याचा प्रॉब्लेम आहेच। म्हणजे मला वाटलं आज प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, आज प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार, पण सॉल्व्ह होतच नाही, वाढतच चाललाय। आणि मागच्या काही वर्षापासून एवढ्या पाण्याची टंचाई झाली। आम्ही कधी टँकरची जिंदगी बघितली नव्हती। आम्ही ज्या वास्तव राहिलेलो आम्ही पाण्याच्या ह्याच्यामध्ये राहत होतो अगोदर, आणि आता आलो आहे तर या 5 वर्षात तर पाण्याचा प्रॉब्लेम झाला। मागच्या 1-10 महिन्यापूर्वी खासदार साहेबांच्या सहाय्याने काही पाण्याची सुविधा झाली, पण 2-3 महिने पाणी आलं पण चांगल्या प्रकारे। पण परत आम्ही प्रत्येक वेळी पत्रव्यवहार करतो, अधिकाऱ्यांना भेटतो, सगळे पाण्याचे जे परत काय आम्हाला काय बोलतात ना, पाण्याचा प्रेशर नसल्यामुळे बूस्टर लावला तरी पण ते लोक बूस्टरवरती कारवाई करतात। बूस्टर पण आमचा 2-3 वेळा घेऊन गेले तुम्ही या पाण्यामुळे। आम्ही काय करायचं? आणि जेव्हा आता टँकर मागवायचं वेळ आहे तर प्रत्येकजण पाण्याचा टँकर देऊ शकत नाही, पैसे भरू शकत नाही। आज एवढी टंचाई आहे, आज महागाई एवढी वाढली आहे, लोक 100-100 रुपये द्यायला पण नाचुकीगिरी करतात। आज आम्ही महिन्याचे 100-100 रुपये काढतो पण ते आम्हाला जर पाणी येत नाही, पाणी येत नाही तर आम्हाला ऍटलिस्ट टँकरने ते पाणी पुरवठा मोफत द्यावा दररोज दररोज। ते पण नाही, 2 दिवसांनी टँकर येणार, 3 दिवसांनी आम्ही जगायचं कसं? बोरिंगचं पाणी जगायचं का? कोणार्क अपना शहर अपनी बातें।